या ठिकाणी आम्ही सोडणार नाही, सगळी जागा घेणार आणि महाराष्ट्रातली जागा घ्यायचा तर विशेष सोडा। त्याच्यामुळे ही भूमिका आमच्या मनामध्ये सुद्धा नसानसामध्ये त्या ठिकाणी सीमा वासियांच्या त्या ठिकाणी बाबतीत आमच्या नसानसात प्रेम भरलेलं आहे। हे काय कोणाची मक्तेदारी नाही, हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, हा मराठी माणसांचा विषय आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सहानुभूती आणि प्रेम या मराठी सीमा भागातल्या माणसांसाठी त्या ठिकाणी सभापती महोदय आहे। सभापती महोदय आज सांगतात केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात शिंदे साहेब भाजपचं आहे, कर्नाटकात भाजप आहे। काळा 1960 पासून आजपर्यंत केंद्रात कोणाचं काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार होतं, म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं काढलं। मग त्यावेळेला ते काँग्रेसची सरकार होती सेम तिन्ही ठिकाणी, त्यावर का नाही भाष्य आपण करत? म्हणजे आपल्या मनामध्ये जर केवळ त्या ठिकाणी राजकारण असेल तर मला वाटतं सभापती महोदय ते योग्य आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही। आम्ही शांतपणे ऐकलंय, ऐकायची पण तयारी ठेवा जरा। सभापती महोदय, सभापती महोदय, आता तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत पोषक वातावरण आहे, कारण ज्याला दादा ज्यांच्या गुलाबराव ज्यांनी भोगलंय ना तो जास्त संवेदनशीलतेनं बोलू शकतो। छगन भुजबळ साहेबांना अधिकार आहे सीमा प्रश्नावर बोलायचा आणि एकनाथ शिंदे साहेबांना तर आमच्या 100 वेळा अधिकार आहे आणि ते आज या राज्याचे मुख्यमंत्री आहे। आणि त्याच्यामुळे सीमावासियांच्या बाबतीत तीव्रता त्या विषयाची एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी कोणालाच त्या ठिकाणी माहीत नसेल आणि मला विश्वास आहे सभापती महोदय निर्णय घेतील आणि चांगलं होईल ते एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल। सभापती महोदय, मला वाटतं अशा प्रकारचा जेव्हा ठराव असतो आपला अल्पकालीन चर्चा आहे तेव्हा तरी मला वाटतं टोमणे बिमणे न मारलेले बरे। आता सांग मला, मुख्यमंत्री आहेत, अरे मुख्यमंत्र्यांनी लाट्या काट्या खाल्लेत ना, ते तिकडे काय असले इकडे आले काय, म्हणजे आपल्याकडे असले की पवित्र, तिकडे गेले की अपवित्र। मला वाटतं हे सभापती महोदय त्या ठिकाणी बरोबर नाहीये। एकनाथ शिंदे साहेब मला वाटतं महिनाभर त्या ठिकाणी जेलमध्ये होते, 40 दिवस होते जेलमध्ये आणि त्यांना शिकवणार जो माणूस जेलमध्ये गेला ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्याच्या विश्वासार्थेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करणार। आपण कधी गेलो बॉर्डरमध्ये, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या, कधी जेलमध्ये गेलो? आम्ही कधी जेलमध्ये गेलो नाही, आम्ही कधी केस घेतली नाही, कधी लाट्या खाट्या खाल्ल्या नाही। लाट्या खाट्या घालणार प्रवीण दरेकर, लाट्या खाट्या घालणार गुलाबराव पाटील, लाट्या खाट्या घालणारे आम्ही सगळे आणि त्याच्यावर केवळ आम्ही भाषण करणार नाही बोलणार। त्याच्यामुळे सभा, अरे लाट्या खाल्ल्यात मला बाळासाहेब आले होते बघायला हॉस्पिटलला, लाट्या खाट्या खावल्यात आम्हाला, मी बोललो का भाषण तुमचं चालू असताना? सहन करणार जरा बोलता, वस्तुस्थिती ऐकायची तर तयारी ठेवा, खरं बोललेलं असं लागतं ना त्यांचं बोलू तुम्ही। मग त्यामुळे सभापती महोदय या सगळ्या बाबतीत या ठिकाणी भूमिका स्पष्ट झालेली आहे। यापूर्वी कधीही केंद्राच्या गृहमंत्र्यांनी गिरीश भाऊ हस्तक्षेप केला नव्हता, कधीच नाही, पहिल्यांदा असं। ऐका ना जरा, ऐका जरा, ऐका, हे सार्वभौम सभागृह आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती गेली पाहिजे। लोक त्या ठिकाणी सगळं बघत असतात, खरं प्रेम पुतना मावशीचं प्रेम सगळं लोकांना कळत असत आणि त्याच्यामुळे मला वाटतं सभापती महोदय, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी मध्यस्थी केली, मुंबई जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होती, पहिल्यांदा मध्यस्थी झाली आणि त्यावेळेला जैसे थे परिस्थिती ठेवावी, कुणी त्या ठिकाणी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करू नये अशा प्रकारची भूमिका एक गृहमंत्री म्हणून दोन्ही राज्याच्या शांतता सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी घेतली। सभापती महोदय ठीक आहे, आता त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली, शिंदे साहेब आपण बोलताय ते खरं आहे की बोमाईंनी ते ऐकलं नाही आणि त्याचं आम्ही स्वागत करणार नाही, जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी ते चूक आहे, त्याला पाठीशी आम्ही घालणार नाही। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय ते झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सीमा भागावर आपल्या मराठी भाषिकांवर त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे आणि सभापती महोदय त्यानंतर त्यांनी सांगितलं आता महाराष्ट्रातली लोक जायला लागलेत,
त्या ठिकाणचे जजचा प्रसंग पुढे आला, त्यानंतर मध्य प्रदेशात जाऊ मागतायत, त्याच्यानंतर गुजरातला जाऊ मागतायत. सभापती मोदी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की यामध्ये काही शक्ती वातावरण मुद्दा महाराष्ट्रात खराब करण्याचा प्रयत्न करतायत. सभापती मोदी